कणकवली शहराजवळ एन ए प्लॉट, तो देखील वाडी वस्तीमध्ये रोड टच। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये पूर्णपणे कणकवली शहरापासून जवळ असणारा एक 4.5 गुंठ्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, या प्लॉटची संपूर्ण माहिती घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या, कारण कोकणातील असेच नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार। चला मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती। मित्रांनो, आजच्या आपल्या जागेचं जे ठिकाण आहे ते गाव हळवल, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग हे। आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आणि कणकवली शहरापासून मोजून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रोड टच आणि वाडी वस्तीमध्ये असणारा आजचा आपला 4.5 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो की कणकवली हळवल रस्त्यालगत आपली जागा आहे। पूर्णपणे ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला हा 4.5 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे। तुम्हाला जर वाडी वस्तीमध्ये घर किंवा बंगलो बांधण्यासाठी जागा हवी असेल तर आजची आपली जागा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते। त्यासोबत तुम्ही डॉक्युमेंट्स म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल, सिंगल ओनर अशी जागा आहे आणि पूर्णपणे स्वतंत्र 7/12 नकाशा देखील आपल्या जागेचा तुम्हाला उपलब्ध आहे। पाण्यासाठी मित्रांनो म्हणाल तर पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी 15 ते 20 फुटावरती विहीर किंवा बोरवेल केल्यास तुम्हाला पाणी देखील सहजपणे मिळून जाईल। त्यासोबत तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणाल, इलेक्ट्रिसिटी पोल देखील आपल्या जागेच्या जवळ आहे, त्यामुळे तुम्ही कनेक्शन देखील या ठिकाणी सहजपणे घेऊ शकता। त्यासोबत मित्रांनो, आपल्या जागेची सरकारी मोजणी देखील पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणतेही टेन्शन या ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे। त्यासोबत तुम्ही विचाराल की ही जागा हे मालक का विकत आहे, तर अन्य ठिकाणी एक नवीन प्रॉपर्टी घेत असल्यामुळे त्या ठिकाणी पैशाची कमी पडल्यामुळे हे मालक ही जागा विकून त्या ठिकाणी नवीन अशी इन्व्हेस्टमेंट करत आहेत, त्याचमुळे ही प्रॉपर्टी मालक विकत आहेत। मित्रांनो, आपल्या जागेपासून जवळपास असणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर मुख्य बाजारपेठ म्हणजेच कणकवली बाजारपेठ तुम्हाला फक्त 3.5 किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे। त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे म्हणाल तो देखील तुम्हाला फक्त 2 किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे। त्यासोबत जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजेच कणकवली रेल्वे स्टेशन तुम्हाला फक्त 2.5 किलोमीटर अंतरती आहे। त्याचबरोबर इतरत्र सर्व सोयीसुविधा तुम्हाला फक्त 3 ते 3.5 किलोमीटरमध्ये उपलब्ध होत आहेत। मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या जागेच्या किमतीकडे। व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की घर किंवा बंगलो बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा म्हणजे रस्ता, पाणी, वीज किंवा वाडी वस्ती या सर्व सोयीसुविधा आपल्या जागेमध्ये तुम्हाला मिळत आहेत। त्यासोबत आपली जागा ही कणकवली शहरापासून जवळ आहे, त्यामुळे तुम्ही साधारण 5 मिनिटांमध्ये आपल्या कणकवली शहरामध्ये देखील पोहोचू शकता। मित्रांनो, आपल्या जागेची जी किंमत आहे, जी मालकांना अपेक्षित आहे, ती एकूण किंमत 13 लाख रुपये किंचित निगोशियेबल अशी आहे। मित्रांनो, तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही साईड विजिट लिहू शकता आणि या किमती संदर्भात डायरेक्ट मालकांशी देखील चर्चा करू शकता। त्यासोबत मित्रांनो, आपला प्लॉट एन ए प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणत्या शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता नाही आहे। सोबत तुम्ही या ठिकाणी हा प्लॉट घेण्यासाठी बँक लोन देखील सहजपणे करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर या प्लॉटची साईड विजिट करायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा, तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल। आणि त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि त्यासोबत आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या, कारण कोकणातील असेच नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार। त्यासोबत आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि कोकणातील सर्व प्रॉपर्टीचे सर्वप्रथम अपडेट तुमच्यापर्यंत मिळवा। चला तर मित्रांनो, एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर।